6 जानेवारी रोजी कळमना पोलिसांच्या डीबी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एका बोलेरो वाहनाची झडती घेतली असता त्यात विदेशी दारूचे खोके आढळले. पोलिसांनी चालकाला अटक केली असून 9 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कळमना पोलिसांचे डीबी पथक गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली की भरतवाडा रोडकडे जाणाऱ्या बोलेरो वाहनात संशयास्पद वस्तू किंवा दारू असण्याची शक्यता आहे. या माहितीच्या आधारावर पथकाने सापळा रचत चालकाची विचारपूस केली असता चालकने गाडीत भाजीपाल्याचे खोके असल्याचे सांगितले. गाडीची झडती घेतली असता पोलिसांना त्यात 5 लाखांची विदेशी दारू असल्याचे आढळले आणि तत्काळ त्यांनी दारू बोलेरो वाहन आणि चालकाचा मोबाईल ताब्यात घेत चालकाला अटक केली. सखोल चौकशी केल्यानंतर कळले की चालक पांडुर्णा येथून माल उचलून रायपूरच्या एका हॉटेलमध्ये पोचवत होता. तसेच हा माल छिंदवाडा येथील ठाकूर वाईन शॉपचा असून पोलिसांनी तिथे धाव घेतली असता काही निष्पन्न झाले नाही. आरोपीचे नाव राहुल प्रदीप कुमार गुप्ता असे असून तो वाठोडा येथील रहिवासी आहे. 6 तारखेला आमचं डीबीचं पथक गस्तवर असताना PSI अनिल इंगुणे आणि यांच्या टीमला एक बातमी मिळाली की भरतपाळा रोडकडे जाणाऱ्या एक बोलेरो गाळमध्ये काहीतरी संशयास्पद वस्तू आहेत किंवा दारू असण्याची शक्यता आहे. त्यानुसार त्या टीमने सापळा वगैरे असला व्यवस्थित. त्यात एक चालक होतं, त्याला थांबवलं असं त्याने सांगितलं की माझ्याकडे भाजीपाल्याचे कॅरेट्स आहेत. पाहिलं असतं त्या कॅरेट्समध्ये दारूचे विदेशी दारूचे खोके होते. जवळपास 5 लाखाचा मुद्देमाल होता दारूचा, 4 लाखाची बोलेरो गाडी आणि त्याचा मोबाईल आरोपीचा, असा 9 लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. चालक बोलेरो गाडीचा चालक हा नागपूरमधलाच आहे. राहुल प्रदीप कुमार गुप्ता हा घर संसार सोसायटी वाठोळा इथला रहिवासी आहे. त्याला विचारपूस केला, त्याने सांगितलं असतं की हा माल मी पांडुर्णा इथून भरलेला आहे आणि रायपूरला एका हॉटेलमध्ये सोडणार होतो. परंतु हा माल कोणाचा आहे त्याला अधिक चौकशीसाठी PCR वगैरे प्राप्त केला, तेव्हा त्याने PCR माहिती दिली की हा माल छिंदवाडा येथील एका ठाकूर वाईन शॉपवाल्याचा आहे. त्यानुसार डीबीची पार्टी माननीय वरिष्ठांची परवानगी घेऊन वगैरे छिंदवाडा येथे गेले, परंतु तो बारपणाने ते त्यांना काही मिळून आलं नाही आरोपी वगैरे. अशा रीतीने नागपूर शहर पोलीस आयुक्त माननीय अमितेश कुमार सर, तसेच नॉर्थ रिजनचे आमचे रिजन साहेब रेड्डी सर, तसेच DCP माननीय मनीष कुमार कलवाण्या सर आणि SP मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कळमना पोलीस स्टेशनने एक चांगले रेड केलेले आहे.